राज्यातली सर्वात प्रतिष्ठेची लढाई ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. या मतदारसंघाची निवडणूक 7 मे रोजी होणार आहे. बारामतीच्या या लढाईत पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा मात्र अजून झालेली नाही. दुसरीकडे महायुतीत असलेल्या विजय शिवतार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बारामतीमधली लढत तिरंगी होण्याची चिन्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विजय शिवतारेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशीही माहिती मिळते आहे.